लागलेला आहे त्यामुळे ते खूप बेसन खूप आपलं चविष्ट होणार आहे. आता मी तेल घालत आहे. तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे. जिरे मोहरी तडतड वाजल्यानंतर त्यामध्ये आपण मिरची घालणार आहोत. मिरची किंवा आपण ह्यामध्ये ठेचाई वापरू शकतो. मिरची छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये रस ऊसाचा रस टाकणार आहोत. ऊसाचा रस बनवत असताना मी त्यामध्ये लिंबू व अद्रक टाकून घेतलेले आहे. त्यामुळे ऊसाचा रस ऑलरेडी त्यामध्ये 2-3 फ्लेवर आहेत. ऊसाचा रस चांगला उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बेसन खटायचे आहे व चवीप्रमाणे मीठही घालायचे आहे. ऊसाच्या रसातले बेसन यूट्यूब हे पहिल्यांदाच बनवण्यात आलेले आहे. तर तुम्ही हे सर्व करून पहा. ही रेसिपी खूप चविष्ट व पौष्टिक आहे. ह्याबद्दल ह्यातून तुम्हाला मुलांना व्हिटॅमिन बी भेटणार. त्याने ऊसाच्या रसातले तयार झालेले बेसन पहा. हे बेसन खूप गोड तिखट आंबट ह्या सगळ्या चवीनुक्त आहे व हे शरीराला खूप फायदेमंद असतात. आता ही जॉर्जची भाजी थापून घेतलेली आहे. आता ही आपण चुलीवरच्या तव्यावर टाकणार आहोत. हलकस थोडस पाणी लावून घेतलं आहे. दोन मिनिट तिला उमलू द्यावं लागेल. हे तयार झालेलं ऊसाचा रसातलं बेसन व चुलीवरची भाकरी. आलं ना तोंडाला पाणी? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.